जागतिक महिला दिनानिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचे मनोगत आणि मार्गदर्शन, विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांनी हिरीरीने सहभागी होत आनंद लुटलाय. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, महामार्ग सुरक्षा पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, नायब तहसीलदार कमल मनोरे, वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे, पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर कल्पना जामकर, नगराध्यक्ष राजश्री निक्कम यांच्यासह डॉक्टर सुषमा मिरकर, डॉक्टर रश्मी सपकाळ, डॉक्टर अकाते, डॉक्टर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांनी महिलांना रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन केलेत, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव आणि नालंदा लांडगे यांनी महिलांसाठी कायद्याचे संरक्षण विषयी माहिती दिली आहे. महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी डॉक्टर रश्मी सपकाळ आणि डॉक्टर सुषमा मिरकर यांनी मार्गदर्शन केलेत. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पाटील गाढे, नॅशनल सुतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, उखाणे यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. शेवटी उपनगर अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या महिलांना पारितोषिक आणि बक्षीस वाटप करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या दीपाली भवर, मेघा शहा, वर्षा पारके, स्नेहर कारले तसेच दत्ता भवर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. गजानन गुप्ता, MCN News सिल्लोड.